आज कोविड योद्धा म्हणून प्रत्येक जण आता काम करतो. तुम्ही सगळे इतर जे आहात त्यांनी प्रत्येकाने काम केलेले, तर त्याच्याबद्दल आपण आज योगेश भाऊ आणि आपले काही सहकारी यांच्या हस्ते तुम्हाला कोविड योद्धा या नावाने आपण सन्मानित करणार आहोत. एम सिक्युरिटीज अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस आपण मार्चपासून राबवतो हे सगळ्यांना माहिती आहे, आणि ते काम आपण तसंच चालवले सतत चालवतो आहे, आणि त्याचं काम मी पाहतो आहे. माझे काही सहकारी आहेत, आता तुम्ही थोड्या वेळात येतीलच. तर आत्ता जे कामं करतात, जे आपल्याकडे 150-200 लोक जी कामं करत होती त्याच्यापैकी आत्ता आपले जवळजवळ 60-70 लोक कामं करतात. जे कामं करतात ते तुम्हालाही माहिती आहे, ते गरजूवंत आहेत, खूप गरजूवंत आहेत. त्यांनाही माहिती आहे की आत्ताची काळाची गरज आहे, काम केलं तर पाहिजेच, पण काळजी घ्या. कारण प्रत्येक वेळेस सांगत असतो आम्ही की मास्क लावा, सॅनिटायझर करा, सोशल डिस्टन्स पाळा. तुम्ही ज्या एरियात कामं करताय त्या एरियामध्ये तुम्ही लोकांपासून दूर राहा, असं नाही म्हणत की त्यांच्याजवळ उभे राहा. तुम्ही डिस्टन्स पाळा, लोकांनाही काळजी घ्यायला लावा. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, तुम्हाला माहिती आहे आता कोविड सेंटरचे पॉईंट चालू आहेत आपले, तिथेही मुलं खूप कामं करत आहेत, त्यांनाही माहिती आहे. आपण तर उलट म्हणतोय की एखादा कोरोना पॉझिटिव्ह असलं की आपण त्याच्यापासून लांब उभे राहतो, पण असं होतं की लोकं त्यांच्याजवळ गेलेले आहेत, म्हणजे आपली लोकं, आपले कामगार, आपले सहकारी सगळे जाऊन तिथं उभे राहिलेले आहेत आणि ते कामं करत आहेत. तर माझं म्हणणं असं होतं की बाबा ती लोकं काम करत आहेत तर त्यांना माहिती आहे की आज ते कोणते सिच्युएशन्स बघतात. एखादा पेशंट बघत असतील त्यांच्याही मनात धाकधूक होते, पण त्याचं कारण फक्त एवढंच की पैशाची गरज आहे आपल्याला आणि कामं करत आहेत, नाही का. बरेच जणांनी, भरपूर जण आहेत तिथं अवेलेबल की ज्यांनी कोरोना काळामध्ये चांगल्या रीतीचं कमाई केली. बरोबर, रमेश बलकुडेलाही माहिती आहे, अनवर आहे, त्यांनी आहे ना एकही दिवस सुट्टी न घेता वगैरे कामं करत आहेत. तर याचं रिझन फक्त एवढंच की आपण घाबरून चालणार नाही. बरोबर, आपण तर एक खासगी सुरक्षा रक्षक. नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे. आपण पाहतात बहुजनताई लाई चॅनल. कोविड-19 आपत्तीमध्ये आपण आपल्या विभागामध्ये देशासाठी, समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योद्धा म्हणून यम सिक्युरिटीज अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. अजित इनामदार, डायरेक्टर MSFM, गिरीश मानकर, डायरेक्टर MSFM, शुभम लोणारी, डायरेक्टर MSFM, आणि प्रमुख पाहुणे म्हणून योगेश भाऊ मानकर, सचिव पुणे जिल्हा अखिल युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा सन्मानपत्र, ज्यांनी कोविडमध्ये काम केलेलं आहे, दिवसरात्र त्यांनी कष्ट केलेलं आहेत, आपली जीवाची पर्वा न बाळगता त्यांनी समाजासाठी, देशासाठी त्यांनी आपला वेळ हा दिलेला आहे. आणि सर्वांना माहीत आहे की कोविड-19 हा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असताना अशा परिस्थितीमध्ये देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं काम बजावलेलं आहे, त्याबद्दल हा कोविड योद्धा सन्मानपत्र म्हणून त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचं घोषवाक्य होतं, कोरोना हरणार आणि देश जिंकणार, अशा कोविड योद्ध्यांना त्यांनी, त्यांच्यामध्ये काम करणारे सर्व यम सिक्युरिटीज अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस याच्यामध्ये जे काम करणारे जे योद्धा होते त्यांना योगेश भाऊ मानकर, गिरीश भाऊ मानकर, अजित इनामदार आणि शुभम लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडलेला आहे वाकड या ठिकाणी. आपण पाहतात बहुजनिता लाईव्ह चॅनल. त्यांच्या कार्याचा सन्मान करत असताना योगेश भाऊ मानकर आणि अजित इनामदार यांनी आपल्या कामाची त्यांनी प्रशंसा केलेली आहे. आणि अशाच पद्धतीने देशाच्या हितासाठी आणि लोकहिताची जाणीव ठेवून सर्व योद्ध्यांना त्यांनी गौरवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतात, मग ते कोविड सेंटर असो, हॉस्पिटल असोत, अशा ठिकाणी जे पॉझिटिव्ह पेशंट जरी असले तरी स्वतःची त्यांनी काळजी घेऊन त्यांनी दिवसरात्र तिथे ड्युटी बजावलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काम म्हणजे केलेलं आहे, या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये
हा संसर्ग पसरत असताना गोरगरिबांना त्यांनी अन्नधान्याचे किट सुद्धा वाटप केलेले आहेत या कंपनीच्या वतीने। ज्या पद्धतीने कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार आहेत या सर्वांना त्यांनी जी मदत येता शक्य करता येईल ती कठीण परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना अजित इनामदार, गिरीश मानकर, शुभम लोणारी आणि विशेष योगेश भाऊ मानकर यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि निश्चितपणे त्या मदतीचं कृतज्ञता व्यक्त म्हणून आज या ठिकाणी हा सन्मानपत्र म्हणून कोविड योद्धा म्हणून त्यांनी सर्वांना गौरवलेला आहे। आणि हे गौरवत असताना निश्चितपणे सर्व कामगारांना जे काम करतात या कंपनीमध्ये त्यांना आनंद झालेला आहे। अशाच पद्धतीने पुढे काम करत राहा आणि आपल्या कार्याची पोच म्हणून हा जो सन्मान मिळालेला आहे तो निश्चित गौरवास्पद आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण पाहतात बहुजन हिताय लाईव्ह चॅनल। आपण एम सिक्युरिटीज अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसने जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचाही सर्व योद्धांनी आभार मानलेला आहे। आपण पाहतात बहुजन हिताय लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका। जय हिंद। कोविड-19 अर्थात कोरोना वायरस से बचने के लिए किसी भी व्यक्ति से, प्रियजन से कम 1 मीटर की दूरी बनाकर ही बात करें और याद रखें समय समय पर अपने हाथों को जरूर धोते रहें। धन्यवाद। दोस्ती और यारी में हाथ न मिलाना, सेफ्टी की खातिर अपना मास्क लगाना, समझे? दोस्ती और यारी में हाथ ना मिलाना, सेफ्टी की खातिर अपना मास्क लगाना, खांसी जुकाम बुखार आए तो, खांसी जुकाम बुखार आए तो डॉक्टर से मिलो ना, तुम इससे डरो ना, तुम इससे डरो ना, घर पे ही सबसे अनुरोध है कि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के इस आह्वान को सफल बनाएं। जी हां, घर से अति आवश्यक कार्य होने पर ही बाहर निकलें और जब भी निकलें तो अपने सेफ्टी मास्क को लगाकर ही निकलें और गलती से भी किसी से हाथ ना मिलाएं। हाथ मिलाने के बजाय नमस्कार प्रणाम करें। 1 मीटर की दूरी से बात करें।